नंदुरबार तालुका पोलीस हद्दीतील नागरिकांच्या पोलीस विभागासंदर्भातील तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आज पोलीस दलाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात झालेल्या या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जवळपास 300 अधिक नागरिक या जनता दरबार ठिकाणी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित होते। आजच्या जनता दरबारात 5 जोडप्यांमध्ये कौटुंबिक कलहाचा समेट घडवून आणण्याचे काम करण्यात आले तर 10 अधिक नागरिकांना चोरीला गेलेल्या मोबाईल परत करण्यात आले आहेत। जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पोलीस जनता दरबार माध्यमातून समस्यांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे। तर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी देखील अशा उपक्रमाबाबत पोलीस आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील नागरिकांसाठी एक जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये या नागरिकांच्या पोलिसांसंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत, अडचणी आहेत, पोलीस विभागाशी संबंधित जे काही विषय आहेत त्या संदर्भाने आम्ही नागरिकांना त्यांच्या तक्रारी त्यांचे विषय मांडण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगानं ते काम आज इथं सुरू झालेलं आहे। याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि लोकांच्या विशेष करून शेतीच्या बांधाच्या आणि घरगुती तक्रारी अधिक असल्याचं लक्षात येत आहे। साधारणपणे आज इथं 150 ते 200 नागरिक आहेत आणि साधारणपणे 50 पुढे तक्रारी हाताळण्याचं काम सुरू आहे, ज्याच्यामध्ये 4 तक्रारी ज्या आहेत हा या नवरा बायकोच्या विषयाशी संबंधित होत्या, ज्याच्यामध्ये नवरा आणि बायको यांच्यामध्ये पटत नव्हतं, मतभेद होते आणि त्याच्यातून दोघांनी एकमेकापासून वेगळे राहत होते आणि त्यांच्यामध्ये समेट घडवून त्यांना एकत्रित आणण्याचं काम या आजच्या दरबाराच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। अजूनही या संदर्भातले बऱ्याचशा तक्रारी निवारणाचं काम सुरू आहे, ऐकून घेतलं जात आहे, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे, तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या अनुषंगानं मग त्यांना सूचना दिल्या जात आहेत। त्याच्यामध्ये जर काही कायदेशीर कारवाई करायची जर गरज असेल तर ती कारवाई सुद्धा केली जात आहे। जिल्हाधिकारी माननीय मनीषा खत्री मॅडम यांच्या हस्ते आजच्या या दरबाराचं उद्घाटन झालेलं आहे। दिवसभर हा आज दरबार सुरू राहील, मी स्वतःही त्याच्यामध्ये समस्या हाताळत आहे आणि यासाठी लोकांचं चांगल्या रीतीनं सहकार्य मिळालेलं आहे। या दरबाराच्या निमित्तानं नागरिकांच्या पोलीस विभागाशी असलेल्या सर्व समस्या ज्या काय आहेत त्या मांडण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार लोकांनी पुढे येऊन त्यांच्या समस्या अडचणी प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यांना त्याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि ज्या कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे त्या कायदेशीर कारवाई करण्याचं काम त्या निमित्तानं केलं जातं।